जी तीन चार वेळा याचे पूर्वी बैठक झालेली आहे, परत अशा प्रकारचे जे जे रेसिडेंट असोसिएशन्स आहे त्यांच्याशी चर्चा करून काय काय प्रोएक्टिव्हली भूमिका पोलिसांना घेण्यात येईल जेणेकरून अशा प्रकारचे घटनाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार. गाडी नंबरलेस होती, नंबरलेस गाडी कुणीच कुठेच नाकाबंदी कधीच. नंबरलेस गाडी ही शोधण्याची विषय आहे की त्यामध्ये टेम्पररी नंबर प्लेट कधी इश्यू झाला होता, टेम्पररी नंबर प्लेट कधीपर्यंत होता आणि कधी गॅरेज मधून बाहेर कधी कधी पडले ते ANPR कॅमेरा जे आमचे आहे त्यावरून ब्लँक नंबर प्लेटचे रिकग्निशन वरून आम्ही त्याच्याबद्दल पण तपास करत आहे. जे त्यामध्ये डीलर ज्यांनी गाडी विदाऊट नंबर प्लेट बाहेर काढली त्यांच्या विरुद्ध पण यामध्ये कारवाई होणार आहे, ती पण आम्ही दखल घेतलेली आहे. मालकाला अटक होणार का? नुसतं गुन्हा दाखल झाले पण अटक होणार का त्या ज्यांच्या बेजबाबदारपणामुळे वेळ आली? पालक बिल्डर पालकावर ऑलरेडी जे गुन्हा दाखल झालेली आहे क्राईम ब्रांच कडे टीम्स पाठवण्यात आलेली आहे, त्याबद्दल पुराव्याच्या अनुषंगाने आवश्यक निर्णय पुढचे 2-3-4-5 तासात घेण्यात येईल. आजच त्याबद्दल युद्ध पातळीवरती तपासला गती देण्याच्या दृष्टिकोनातून वेगळी टीम स्थापना करण्यात आलेली आहे. अपघाताच्या रात्री सर, अपघाताच्या रात्री काही आमदार आणि राजकीय नेत्यांनी दबाव आणला आणि पोलिसांनी नातेवाईकाला दमबाजी केली असाही आरोप होतो, नेमकी काय वस्तू? मी ऑलरेडी या विषयावर ACP ला DCP ला CCTV फुटेज पूर्ण पोलीस स्टेशनची आणि घटनास्थळची रस्त्यावरची CCTV एस्टॅब्लिशमेंटची CCTV ऑलरेडी जप्त करण्यात आलेली आहे, ते सगळे पाहणी करून काय घटनाक्रम घडला त्याबद्दल ऑलरेडी चौकशी करण्याचे आदेश दिलेली आहे. एक गोष्टी आम्ही स्पष्ट करतो की अशा प्रकरणात या प्रकरणात किंवा कोणत्याही प्रकरणात पोलीस कायद्याचे बाजूला डायव्हर्ट होऊन काय निर्णय घेतील अशा कोणीही